अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांनी लावलेल्या सलाईन काढायला सुरुवात करण्यात आली आहे. आपली मागणी पूर्ण न झाल्याचा आरोप करत जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उगारलंय. तसंच तीव्र आंदोलनाचा इशारा देत सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. आज दुपारी 12 वाजता मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत जरांगे पाटील सगळ्यांशी चर्चा करून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. राज्य सरकारनं मराठा समाजाला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेत 10% आरक्षण लागू केलं तरी आरक्षणाचा निर्णय जरांगे पाटील आणि मराठा समाजातल्या काही जणांना मान्य नाही. 50% आत OBC तूनच आरक्षण देण्याचा मराठा समाजाचा हट्ट आहे. त्यासाठी धाराशिवमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा बांधवांनी मोर्चा काढला आणि काही काळ रास्ता रोकोही केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी वेगानं कामाला लागले आहेत. मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघात ते कार्यकर्त्यांच्या संमेलनाला आज हजेरी लावतील. आज संध्याकाळी 6 वाजता JP नड्डा मुंबईतल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. यावेळेला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय. लग्न होताना मुलगी सासरी जाते तेव्हा भावाला हक्कसोड करून देते. हक्कसोड ही मक्तेदारी नसून ती दिलसे होत असलेली बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि अजित पवार यांना लक्ष्य केलं. शेतकऱ्यांसाठी झालेल्या विविध आंदोलनात रविकांत तुपकर यांच्यावर 23 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना या सर्व गुन्ह्यात जामीन मंजूर झाला होता. मात्र जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा पोलिसांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत एक याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी थोड्याच वेळात होणार आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वॅगनार गाडीसह 2,19,000 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अशफाक मणियार याला ताब्यात घेण्यात आलाय. धाराशिव जिल्ह्याला फेब्रुवारीमध्येच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जिल्ह्यातल्या पाणी पातळीत ही 5 फूट म्हणजे 1.5 मीटरनं खालावली आहे. भूजल विभागानं केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. धाराशिवमध्ये सद्यस्थितीत 229 लघु आणि 8 आणि विविध मध्यम प्रकल्पात मिळून फक्त 8% पाणी साठा शिल्लक आहे. बीडच्या शिरूर कासार तालुक्यात असलेलं अवैध पाणी उपसाचं सगळं प्रकरण हे गांभीर्यानं घ्यावं अशी लोकांची अपेक्षा आहे. पण प्रशासनाला हा अवैध उपसा थांबवण्यात अपयश आलंय. सिंफणा प्रकल्प वगळता अन्य तलावांमध्ये अत्यल्प पाणी साठा आहे. मात्र हा अवैध पाणी उपसा थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरलंय. त्यामुळे शिरूर कासार तालुक्यातल्या नागरिकांना भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार असं दिसतंय. पावसानं ओढ दिल्यानं अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील 130 महसूल मंडळांवर दुष्काळाचं सावट आहे. कमी पावसामुळे या 130 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला. या महसूल मंडळात दुष्काळी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. दरम्यान सोलापुरातील महिलांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. यावेळेला प्रशासनानं सुद्धा पिण्याचं पाणी उकळून घेण्याचा सल्ला दिलाय. विदर्भात अकोला बुलढाणा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 25 आणि 26 फेब्रुवारीला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील डोंगर खरडा परिसरात शेतातील झाडावर बिबट्या चढल्याची घटना घडली. हा बिबट्या जवळपास 5 तास झाडावरती बसून होता. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होते. राज्यातील 15,13,909 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेचे लिफाफे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंत सर्व चित्रीकरण केलं जाणार असून वाहतुकीच्या वेळेला GPS प्रणालीचा सुद्धा वापर केला जाणार आहे. आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात होते. दरम्यान बीड जिल्ह्यात 102 केंद्रांवर 41,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्र परिसरातील 100 मीटरपर्यंत सर्व झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली. आठही तालुक्यात कॉपी किंवा गैरप्रकार होऊ नयेत यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध भरारी पथकांची परीक्षा केंद्रावर बारीक नजर असेल. शिक्षण विभागाने बोर्डाच्या परीक्षेची तयारी केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील 19,924 विद्यार्थी आजपासून परीक्षा देत आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पथकांची नजर असणार आहे. 12वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने कंबर कसले. कॉपी आणि संबंधित गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले. जिल्ह्यातील 117 केंद्रावर 33,757 विद्यार्थी 12वीची परीक्षा देतील. महिला लोको पायलटना मालगाडीवर रात्रीची ड्युटी लागते ती देऊ नका. लोको पायलट महिला कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह नसल्यानं त्यांची कुचंबणा होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी नागपूर डीआरएमच्या कार्यालयात जाऊन यासंदर्भात जाब विचारला. जळगावच्या अमळनेर तालुक्यात रब्बी हंगामातील बहुतांश पिकांची काढणी सध्या वेगानं सुरू आहे. बाजार समितीत धान्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढतेय. एकाच दिवसात हरभऱ्याची 4.5 क्विंटल आवक झाली असून 8 ते 9 हजार रुपयांचा भाव मिळतो आहे. बीड शहरामध्ये आज 2 तास वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. सकाळी 8 ते 10:30 या वेळात महावितरणच्याकडून वीज वाहिनीच्या दुरुस्तीचं काम केलं जाईल. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित केला जाईल. अहमदनगर जिल्ह्याच्या सातरळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत अनेक महिन्यांपूर्वी तयार झालेली इमारत बंद असून गावातल्या लोकांना आरोग्य केंद्राची सुविधा नसल्यानं खासगी डॉक्टरांच्याकडे जावं लागतं. आदिवासी बांधवांचं दैवत असलेल्या पारी कुपार लिंगोमा कंकाली देवीचं स्थान असलेल्या गोंदिया इथल्या ग्रामकचारगड इथे यात्रेला सुरुवात होते आहे. यात्रेत देशभरातून लाखोंच्या संख्येनं आदिवासी बांधव येत असतात. आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी बस आगाराकडून 15 बसेसची विशेष व्यवस्था करण्यात आली. बीड जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या 300 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. चंद्रपुरात 62व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरू आहे. प्रियदर्शिनी नाट्यगृहात 12 मार्चपर्यंत एकूण 38 नाटकांचं सादरीकरण केलं जाईल. सकाळ संध्याकाळ अशा 2 सत्रात राज्यभरातील उत्तमोत्तम नाटकांचं सादरीकरण केलं जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथे मेमन कॉलनी परिसरात दिवसाढवळ्यात चोरीची घटना घडली आहे. एका प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरी झालेल्या चोरीत 5 लाखांची रोकड आणि दागिने लंपास करण्यात आले. घराचा मागचा दरवाजा तोडत ही कारवाई केली गेली. बाहेरगावहून घरी परतलेल्या महिलेला पाहून शेजारच्या महिलेनं आली मटकणारी असं म्हटल्यानं दोन कुटुंबात मोठा वाद झाला. आक्षेप घेतल्यानं टोमणे मारणाऱ्या कुटुंबानं महिलेला मारहाण केली. तसंच पत्नीच्या मदतीसाठी धावलेल्या पतीच्या डोक्यात खुर्ची घालण्यात आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये खेलो इंडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवात विविध खेळ होणार आहेत. आयोजकांनी गुलमर्गमध्ये पाहणी करत पूर्वतयारीचा आढावा घेतला. लडाखमध्ये पँगॉंग फ्रोझन लेक इथे मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. लडाखच्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्स फाउंडेशननं या मॅरेथॉनचं आयोजन केलं. 21 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 श्रेणींमध्ये 7 वेगवेगळ्या देशातील 120 धावपटू यात सहभागी झाले आहेत. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.